नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक रिव्ह्यू व्हिडिओमध्ये मी नेहमी हे म्हणत आलोय की मराठी सिनेमा हा लाटांवर चालतो. म्हणजे आम्ही लहान असताना कॉमेडीची लाट होती, त्यानंतर अलकाताईंच्या सिरियस सिनेमांची थोडासा रडारड अशा सिनेमांची लाट आली, त्यानंतर श्वास नंतर फिल्म फेस्टिवल्स गाजवणारे नॅशनल अवॉर्ड मिळणाऱ्या सिनेमांची लाट आली, ज्यांना थिएटरमध्ये अनफॉर्च्युनेटली एवढा काही प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर आम्ही कॉलेजला असताना आय थिंक प्रथमेश परब, केतकी माटेगावकर यांचा टाइमपास हा सिनेमा आला. मग सगळे आपले शाळा कॉलेजमधलीच लव्ह स्टोरी आपल्याला दाखवायला लागले. सैराट पण थोडाफार तसाच होता, पण सैराटचा सेकंड हाफ जो होता तो एकदम नेक्स्ट लेवल होता आणि क्लायमॅक्स तर बापच होता, त्यामुळे तो भरपूर चालला आणि जो तो डिझर्व पण करत होता. त्यानंतर महाराज एके महाराज, जो तो उठायचा आणि महाराजांवर सिनेमे बनवायचा, तर महाराजांची लाट आली. आता ती पण लाट जरा ओसरतीये आणि आत्ता नवीन जी लाट आलेली आहे जी जरा भरतीवर आहे ती म्हणजे बायकांची लाट. बायकांची म्हणजे बायकांवर आधारित असणाऱ्या सिनेमांची लाट. म्हणजे एक कॉर्पोरेटमधली हार्ड वर्किंग स्त्री, एक हाऊस वाईफ, एक जरा पिसलेली, एक विडोड किंवा सेपरेटेड, खूप घराची जबाबदारी असणारी स्त्री, अशा चार पाच जणी किंवा सात आठ जणी मिळून कुठेतरी भेटतात किंवा ट्रिपला जातात, त्यानंतर ज्या काही गमती जमती होतात अशा सिनेमांची सध्या लाट सुरू आहे. मग तो झिम्मावान झिम्मा टू असेल, बाईपण असेल किंवा नाचग घुमा असेल. आणि आताच याच लाटेवर स्वार होण्यासाठी नवीन मराठी सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे येत्या 22 नोव्हेंबर 2024 ला, ज्या मराठी सिनेमाचं नाव आहे गुलाबी. आता या सिनेमाचा टीझर नुकताच आपल्या भेटीला आलेला आहे, त्या टीझरची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. या सिनेमात आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत कंबलसाठी माप मालाच हसायला येते. या सिनेमात आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी मॅडम. सो तीन मराठीतल्या चांगले लेजंड्स आपल्या भेटीला या सिनेमाच्या माध्यमातून येणार आहेत. चांगल्या नायिका आपल्या माध्यमातून येणार आहेत. जरा काहीतरी फ्रेमिंग चुकलं, हे फ्रेमिंग किंवा फंबल का चुकतं कारण मी अजिबात कुठे लिहून ठेवत नाही किंवा काही विचार करत नाही. कॅमेरा ऑन झाल्यानंतर जे स्पॉन्टेनियसली सुचत जातं ते तुमच्या समोर मांडतो. त्यामध्ये कधी कधी बोरिंग सुद्धा होत असेल, कधी कधी लांब सुद्धा होत असेल, समजून घ्यावं, चूक भूल द्यावी घ्यावी. एनिवेज, या तिघी जणी यांचा तिघींचा प्रत्येकाचा फॅनबेस आहे, या सिनेमाच्या माध्यमातून ते आपल्या भेटीला येणारच आहेत. ऑन अ लाइटर नोट, या टीझरच्या सुरुवातीला आपल्याला श्रुती मराठे दिसते की एवढं काम करून जर मी कुठे डेटला गेले नाही तर थू आहे माझ्या जवानीवर. तर ते जवानी ऐकून माझं आलं जवानी एक्सक्यूज मी. सो अशा गमती जमती या टीझरमध्ये आहे. आणि मग सध्या आपण बघतोय की हल्ली प्रत्येक मराठी सिनेमा युके किंवा स्कॉटलंड मिडलंड इकडे जातोय, पण हा सिनेमा इकडे असं कुठे बाहेरगावी न जाता राजस्थानला जातोय. आणि या तिघी राजस्थानच्या एका टूरवर जातात का तिकडे जाऊन भेटतात हे अजून काही क्लिअर झालेलं नाहीये. आणि मग आपण टल्ली व्हायलाच पाहिजे, हे एक मोठा ट्रेडमार्क आहे हल्ली बायकांच्या सिनेमांमध्ये, खास करून झिम्मा आय थिंक या सगळ्या सिनेमांमध्ये की आणि बाईपणमध्ये सुद्धा, की दारूचा सीन पाहिजेच पाहिजे. जसं अमिताभ बच्चन यांच्या काळात असायचा त्यांच्या सिनेमांमध्ये, तसं हल्ली काय माहिती एवढ्या हल्ली बायका प्यायला लागल्यात का. आमच्या तरी मैत्रिणी होऊ देत त्या, आम्हाला पण जरा कंपनी नाही का असो. ऐकलं नाही ना बायकोने नाही काय वांदे होते माझे. सो हे सगळं तेच पाहिलेलं, आपल्याला पुन्हा नवीन फक्त चेहरे बदललेत, आय थिंक स्टोरी तीच आहे असं हा टीझर बघून तरी वाटतंय. एवढ्या लवकर आपण प्रेडिक्ट नको करूया, बघूया जरा या सिनेमाचा ट्रेलर कधी येतोय. आणि 22 नोव्हेंबरला सिनेमा येणार आहे आणि एवढ्या लवकर याचा टीझर आलेला आहे, सो प्रमोशन बऱ्यापैकी करतील असं वाटतंय. बाय द वे, प्रमोशन वरना आठवलं, आज एक नंबर हा सिनेमा रिलीज झालेला आहे, त्याचा रिव्ह्यू आपण केला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. बाकी आत्ताच्या 2024 हा सिनेमा वाटत नाहीये, थोडा डिलेड मराठी सिनेमा वाटतोय जसा प्रत्येक दुसरा तिसरा अनफॉर्च्युनेटली मराठी सिनेमा असतोच असतो, कारण बजेटचे इश्यूज होतात म्हणून. बघूया आता काय वाढून ठेवलंय गुलाबी या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला काय येणार आहे. आणि लवकरच याचा ट्रेलर येऊ दे आणि ट्रेलर जरा जास्त चांगला असू दे. टीझर पण बऱ्यापैकी चांगला झालेला आहे, हा आवडला असता जर हा या जॉनरचा पहिला सिनेमा असता, तर अनफॉर्च्युनेटली तसं नाहीये, त्यामुळे आपण पुन्हा तेच बघतोय की काय असं कुठेतरी वाटत राहतं. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.